आपण जशी लेकराची वाट पाहतो, आपण प्रत्येक आईला वाटतंय की माझ्या लेकराला एक पोळी आगाव खा, अर्धी पोळी जास्तीची खा, आणि प्रत्येक आई स्वच्छ ताट धुवून चांगली तेलाची भाजी करून पोळ्या करून लेकराला वाढत असते, आणि तिची भावना कशी असते की माझं लेकरू पोटभर जेवलं पाहिजे, माझे आई वडील पोटभर जेवले पाहिजे, प्रत्येक लेकीची भावना असते. त्याचप्रमाणे भक्ताची किंवा भक्तिनीची देव सुद्धा पोटभर जेवला पाहिजे अशी भावना नाही, असं वर्तनातच असं चालवलंच पाहिजे की आपण फुलं वाहतो, फळं वाहतो, ताजं पाणी आणतो, देवाची पूजा करतो. मला माहीत नाही तुमच्या गावात देव आहेत की नाही, तुम्ही तुमच्या गावातले लोक देवाची पूजा करतात की नाही, देव कोणाच्या घरी आहेत, देव कोणाच्या घरी नाहीत, देव कोणानं कोण गंगेत सोडले मला काही माहीत नाही, पण आम्ही मात्र देवाची पूजा करतो आणि देवाची पूजा करतो, फुलं वाहतो, आपण सगळं करतो आपल्यासारखं. आपल्याला आंघोळीची गरज आहे, देवाला आंघोळीची गरज आहे, आपण आपल्याला पूजेची गरज आहे, आपल्याला कुंकू लावण्याची गरज आहे, आपल्याला श्रृंगार करण्याची गरज आहे, तशी देवाला पण श्रृंगार करण्याची गरज आहे. देवाचा पण आपण श्रृंगार करतो, आपण आंघोळ करतो, कुंकू लावतो, आपण सगळं नटापटा करतो, मग नंतर आपल्याला गरज कशाची राहते अशा प्रकारे मला तुमचं पूजेबद्दल सांगायची इच्छा झाली, मला नैवेद्य दाखवण्याबद्दल सांगायची इच्छा झाली, आणि आपल्या रोजच्या परिवर्तन भक्तीमध्ये आपल्या जीवनामध्ये परिवर्तन कसं आहे. आपण सगळं देवाचं करतो, हिचं फूल तोडून आणावं, तिचं फूल उगवलं का, उद्याच्या कळ्या उगवती, उद्या आजच लक्ष ठेवायचं, या शेजारीचं फूल तोडून आणायचं, देवाला वायचं. शास्त्रामध्ये लिहून आहे, गुरुचरित्र वाचून बघा कोणी, गुरुचरित्रामध्ये कर्मकांडामध्ये लिहून आहे की चोरलेलं देव देवाला फूल देवाला पसंत नाही. बरं ठीक आहे, आपल्या ओळखीच्या बच्चाला देवाची पूजा तशी चांगली वाटत नाही, मुलाच्या चांगली वाटते, ठीक आहे, आपण एखादं जरी फुल भेटलं पूजा करतो, मनाला प्रसन्न वाटते, ठीक आहे, पण आपण देवाला, मला असं विचारायचं, मी विचारते प्रश्न म्हणून, मला वाटतंय आज महिला मंडळाची संख्या कमी दिसत आहे, मला कालच कार्यकर्ते म्हणले की तुम्ही प्रश्न विचारता आमच्या